नमस्कार, मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा आपला विषय आहे पोटाचे आजार आणि आयुर्वेद. यावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत वैद्य समीर गोविंद चमदग्नी. आपण यांचं स्वागत करूया. सर, साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सर्वांबद्दल मी आपल्याला थोडक्यात ओळख करून देते. वैद्य समीर गोविंद चमदग्नी हे आयुर्वेदाचार्य असून आयुर्विद्या पारंगत आहेत. गेल्या 30 वर्षापासून पुणे व मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून ते काम पाहतात. याबरोबरीनच श्री विश्वती आयुर्वेदिक रुग्णालय कोल्हापूर येथे ते प्रमुख चिकित्सक तर आहेतच, पण नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल वारशी येथे देखील ते प्रमुख चिकित्सक म्हणून काम पाहतात. कॅन्सर, वैधत्व, हृदयरोग, गतिमंदत्व, मतिमंदत्व, क्रिटिकल इलनेसेस या व अशा इतर आजारांवरती त्यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे आणि आतापर्यंत हजारो रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आहे. आज आपल्याला सरांकडून माहिती करून घ्यायची आहे ते पोटांच्या आजारांबद्दल, कारण पावसाळा जसा जवळ येऊ लागलाय किंवा पावसाळा सुरूच झाला आहे तर आपल्याला पोटांच्या ज्या तक्रारी आहेत ना ते अनेक जणांमध्ये दिसून येतात. तर खरं तर इतकं महत्व दिलं जातं का आयुर्वेदामध्ये, जाणून घ्या सरांकडनं. खरं सर, आयुर्वेदामध्ये या पोटांच्या आजारांना इतकं महत्व दिलं गेलंय का? अगदी नक्की. कारण काय आहे, असं म्हटलं जातं की ज्या घरची स्त्री चांगली, गृहिणी चांगली, त्याचं घर चांगलं, आणि ज्याच्या शरीरातली गृहिणी हा अवयव चांगला त्याचं शरीर चांगलं. तर पोट बिघडलं की सगळे आजार मागे लागतात. रोगा हा सर्वेपी मंदेग्नो सुतराम उदराणीच असं एक सूत्र आहे. तर पोट बिघडलं की सगळे आजार लागतात, आणि त्यामुळे पोट व्यवस्थित असायला पाहिजे, अन्न व्यवस्थित असायला पाहिजे, खाण्याचे काही नियम आहेत ते पाळले जायला पाहिजेत, पावसाळ्यामध्ये जर त्याची विविक्षित काळजी घेतली जायला पाहिजे, आणि तसं जर झालं तर त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या संपूर्ण शरीरावरती, देहावरती येतो. आपलं आयुष्य किती आहे आणि ते आपण वाढवू कसं शकतो हे सुद्धा अन्नाच्या आचाऱ्यांनी समजत असताना आणि ठरत असतं. नक्कीच सर, पोटांचे आजार जेव्हा आपल्याला होत असतात तेव्हा नेमकी आपल्याला काय लक्षणं दिसून येत असतात? कसं होतं, सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं लक्षण असतं ते म्हणजे भूक कमी लागणं. सकाळची भूक लागते पण संध्याकाळी न लागणं, जेवल्यानंतर पोट शिंकाळ्यासारखं होणं, जड होणं, जेवल्यानंतर सुस्ती जास्ती येणं, कोठा साफ न होणं, जेवलं की लगेच शौचालयाला जावं लागणं, जेवलं की ढेकरा यायला सुरुवात होणं, गॅसेस फार मोठ्या प्रमाणात पास होणं, घाबरल्यासारखं होणं, छातीत धडधड होणं, तहान फार लागणं, तोंड येणं, अशी वेगवेगळी लक्षणं असतात. आणि त्यातनं मग काही ठराविक विविक्षित आजार जे आहेत ते गृहिणीसारखे, अतिसारासारखे, प्रवाहिका किंवा अॅमिबिक डिसेंट्रीसारखे, अल्सरेटिव्ह कोलायटीसारखे, किंवा क्रोम्स डिसीज म्हणून आता जो बघितला जातो तो, असे वेगवेगळे आजार जे आहेत ते त्यातून उत्पन्न होऊ शकतात. नक्कीच सर, तुम्ही सांगितलं की आयुर्वेदामध्ये गृहिणी हा एक मुख्य भाग सांगितला आहे की त्याच्यावरती आपलं सगळं पोटाचं जे स्वास्थ्य आहे ते टिकून असतं. अजून याबद्दल नेमकं काय सांगितलंय, सविस्तर सांगा ना सर. कसं होतं, गृहिणी हा पोटातला जो अवयव आहे तो महत्वाचा का, तर तिथं समान वायू म्हणून एक आहे, आणि त्या वायूचं काम असं सांगितलं की अन्नम गृह्णाती म्हणजे अन्न घेणं, विवेचती म्हणजे त्याचं विवेचन करणं किंवा निवडणं, विवेचती मुंचती म्हणजे त्यातनं पचती आणि नंतर मुंचती म्हणजे पचन करणं आणि नंतर ते मोठ्या तड्यामध्ये ढकलणं, हे काम जे आहे ते गृहिणी या अवयवाचं आहे. आणि त्यामुळे गृहिणी या अवयवाला आयुर्वेदन खूप महत्व दिलंय. आणि तिथं वैश्वानर म्हणजे विष्णूचा अवतार असलेला जो अग्नी आहे, जठराग्नी तो बसलेला आहे, तर त्याचं ते ठिकाण आहे आणि तो वेगवेगळ्या पद्धतीच्या अन्नाचं पचन करतो असं म्हटलेलं आहे. तर त्याला ठराविक वेळेला अन्न देणं हे खूप महत्वाचं आहे, आणि त्यामुळे वेळेवरती अन्न घेणं ही कल्पना आयुर्वेदान जी आहे ना ती सांगितलेली आहे. त्यासाठी मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो की एका गावात एक वैद्य असतात आणि त्या गावातले सगळे लोक त्यांच्याकडे त्या वैद्याकडे येऊन औषधं घेत असतात, फक्त एक माणूस तेवढा येत नसतो आणि तो कधी आजारीच पडत नसतो. मग या वैद्याचा अहंकार जागृत होता, तर म्हणतो की सगळं जग माझ्याकडे येतंय आणि हा माणूस कसा माझ्याकडे येत नाही, याचं आपण दिनचर्या बघायला पाहिजे. म्हणून त्यांच्याकडे जाऊन बघितल्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं की त्यांचं जेवणाची वेळ सकाळी 10 आणि संध्याकाळी 5 अशी ठरलेली असते आणि त्याच्यात 1 मिनिटाचाही बदल होत नसतो. मग हा वैद्य काय करतो की त्या आचाऱ्याला बोलवताना म्हणतो की ह्या माणसाची जेवणाची वेळ तेवढी चुको, ती जर चुकवलीस तर हा आजारी पडेल आणि माझ्याकडे येईल. तर ह्या अनुरोधाने त्या जेव्हा काम सुरू होतं त्यावेळेला तो आचारी काही तयार होत नाही, म्हणून मालक म्हणजे स्ट्रिक्ट आहेत, मी काय हे करणार नाही. तर मग ते 100 ची नोट दाखवतात पहिल्यांदा, नंतर मग 500 ची दाखवतात, मग जरा असं चलबिचल होते आणि 1000च्या नोटेवरती सौदा तुटतो. आणि मग असं होतं की वेळ ठरवली जाते आणि ती मोडायची असं ठरवलं जातं, आणि 10 ला हा माणूस कणिक मळायला बसतो, पोळ्या वगैरे करतच नाही. मग मालक येतो आणि विचारतो, अरे स्वयंपाक झाला काय? तर म्हणते, साहेब आज जरा लेट झाला, कणिक फक्त म्हणून झालेली आहे. तो मालक म्हणतो की ती कणिक मला दे, कणिक खातो पण वेळ चुकत नाही आणि आजारी पडत नाही. तर इतकं वेळेवरती जेवणाचं महत्व आहे. सकाळचं जेवण कधी 4 ला, कधी 1 ला, कधी 9 ला, ह्याच्यामुळे हिळसाण होते अग्नीची आणि माणसं आजारी पडतात.
खरं तर सगळ्यांच्या बाबतीत मला असं वाटतं की आजकाल हेच होत असतं की आपण जो की आपल्या जेवणाच्या वेळा आहेत त्याच पाळत नसतो आणि त्याच्यामुळे आपले जे पोटाचे आजार आहेत ना त्यांच्यासाठी आपण स्वतःहून ते निमंत्रण देत असतो. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जमवून आणल्या पाहिजे. जसं तुम्ही म्हणालात की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सगळे नित्य नियम आहेत ते आपण पाळलेच पाहिजे. पण सर जर आपण काही पोटांची तक्रारी घेतल्या त्याच्यामुळे एक प्रामुख्याने आपल्याला दिसून येते ते म्हणजे अपचन. खरं तर हे आपणच ओढवून घेतलेली संकट असतात तरी सुद्धा याच्यावरती जर आपल्याला मात करायची असेल तर नेमकं आपण काय केलं पाहिजे. आता म्हटलं जसं जेवणाची वेळ फिक्स करायची म्हणजे तुम्ही सगळ्या लोकांनी आजारी किंवा निरोगी लोकांनी एक प्रयत्न करा किंवा प्रकार करून बघा प्रयोग करून बघा की जेवणाची वेळ जी आहे ती फार तर अर्धा तास इकडची तिकडी चालेल अशा पद्धतीने जेवायचं आणि 24 तासामध्ये 2 वेळा भूक आणि एकदा शौचालय होणं हा निसर्ग आहे आणि त्या पद्धतीने 6 तासांनी दुसरं अन्न जे आहे ते खायचं. असं जर केलं तर शरीरातले अनेक आजार तुमचे नष्ट होतील, बुद्धिश्रुती एकाग्रता तुमची वाढायला लागेल, तुमच्या शरीरावरती तजेला येईल, तुमच्या शरीरातला शुक्रधातू परिपुष्ट होईल, तुमच्या शरीरातले आजार नष्ट होतील, मुलं होत नसतील तर ती व्हायला लागतील. इथपर्यंत त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या सेक्स ऑर्गनवरती सुद्धा येऊ शकतो आणि ह्या पद्धतीने जर राहिलं तर अपचन हे होतच नाही. दुसरा महत्वाचा भाग काय होतो की अपचनाचं दुसरं कारण जे आहे ते म्हणजे पाणी. पाण्याच्या बाबतीत इतके गैरसमज असतात आणि वेगवेगळे लोक वेगवेगळे सांगत असतात पण आहारशास्त्राच्या बाबतीत कृपा करून तुम्ही असं लक्षात घ्या की आयुर्वेदाचं आणि आयुर्वेदाचंच ऐका. याचं कारण काय, आहारशास्त्राचा गुणधर्म ह्या हिशोबाने जेवढा विचार आयुर्वेदाने केलेला आहे त्याचा कोणत्याही शास्त्रांनी केलेला नाहीये. एखाद्या गोष्टीत किती कॅलरी आहेत किंवा त्याचं फूड व्हॅल्यू किती आहे ह्याच्यापेक्षा शरीरावरती त्याचा येणारा जो परिणाम आहे तो लक्षात घेणं हे खूप गरजेचं असतं आणि तोच विचार जो आहे तो आयुर्वेदाने केलेला आहे. हे जर लक्षात घेतलं तर पाणी जे आहे ते प्रकृतीनुसार ठरतं किती प्यायचं आणि किती नाही हे ठरतं. ते आपल्या प्रकृतीनुसार जवळच्या वैद्यांच्याकडनं तुम्ही शहानिशा करा. पाणी जे आहे ते अग्निसंस्कार झालेले म्हणजे उकळेलच पाणी पित चला तर तुम्हाला पोटाची बरीशी इन्फेक्शन जी भारतीय लोकांना एमबीबीएसएस असतो ती होणार नाहीत. घरी शौचालय जे असतं ते पडद्यामध्ये पूर्वीच्या काळी असायचं ते आता घरामध्येच असतं हे लक्षात घेतलं तर शौचालयातनं आल्यानंतर गरम पाण्याने हातपाय तोंड धुतलं जायला पाहिजे आणि अन्न जे आहे ते आपण घेत असताना प्रत्येकाने जो आपला हात लावून ते डाव वगैरे घेतला जातो जसं बुफे मिलमध्ये होतं तसं व्हायला नाही पाहिजे. एकानेच कुणीतरी ते वाढलं जायला पाहिजे. 10 लोकांच्या हात एका डावाला लागले आणि एखाद्याला एमबीबीएसएस असेल तर काही दिवसामध्ये सगळं घर जे आहे ते आवयने आजारी पडू शकतं. आणि ह्या पद्धतीने पूर्वी 16 ओळा असायचं आणि त्याचा अतिरेक झाल्याकारणात ते बार करून टाकलं आहे हल्लीच्या लोकांनी. पण शुचिता किंवा पावित्र्य या हिशोबाने या विषयाकडे पुन्हा बघणं एकदा गरजेचं आहे. याच्याबरोबरीने आपल्या प्रकृतीला कोणतं अन्न योग्य आहे, कोणतं सात्विक अन्न आहे, आपण अन्न चवून खातो का नाही. आता टीव्ही बघत बरेच हा कार्यक्रम लोक बघत असतील तर त्यांनी पहिल्यांदा हा कार्यक्रम बघावा, जेवण नंतर करावं किंवा आधी जेवण करावं नंतर कार्यक्रम बघावा. पण जेवत जेवत आपण असे कार्यक्रम बघू नयेत किंवा कोणताही सिरियल वगैरे बघू नयेत. तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्ही जेवायला बसलायत आणि तुम्हाला एखादी अत्यंत दुःखाची किंवा आनंदाची बातमी जर ऐकू आली तर तुमचं पोट जे आहे त्यातली भूक पटकन जाते आणि तरीही तुम्ही जेवलात तर ते निरिंद्रय अन्न तयार होतं आणि त्याचा तुमच्या शरीरातही निश्चित त्रास होतो. तुमचे त्वचारोग त्यांनी वाढतात, मनोरोग सुद्धा त्यांनी वाढतात. तर मग कसं जेवावं हे ज्या काही गोष्टी सांगितलेत आयुर्वेदाने त्यासाठी उष्ण असं अन्न घ्यायला पाहिजे. पुन्हा हळूहळू जेवायला पाहिजे, फार हळू जेवायचं नाही, फार फास्टही जेवायचं नाही. गायीला तहान लागल्यानंतर पाणी पिताना जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळा जेवण व्हावं असं सांगितलेलं आहे. तर हा वेळ खूपच कमी वाटेल तुम्हाला. पण त्याच्यापुढे त्यांनी अन्नाची मात्रा सुद्धा सांगितलेली आहे की 3 मुठी शिजवलेलं अन्न पोटात घ्यायला पाहिजे तर तो वेळ बरोबर जमतो आणि तेवढ्याच्या ते अन्न संपतं. तर शिळं खायला नाही पाहिजे, चांगल्या संगतीमध्ये जेवायला पाहिजे, चांगल्या ठिकाणी जेवलं झालं पाहिजे. पहिलं अन्न पचल्यानंतर दुसरं अन्न जेवलं झालं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या गेल्या तर अविपाक किंवा अपचन हे कधीही होणार नाही आणि झालेलं असेल तर पटकन नष्ट सुद्धा होईल. नक्कीच आतापर्यंत आपण छान ऐकलेलं आहे की अपचन जर आपल्याला झालं असेल तर आपण ते कसं टाळलं पाहिजे की आहाराचं नियोजन करणं हे किती आवश्यक आहे. बऱ्याच गोष्टींची माहिती करून घेणार आहोत. घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जाणून घेत आहोत पोटांच्या आजारांबद्दल. खरं तर आपलं पोट स्वस्थ असेल ना तर आपण कधीही आजारी पडणार नाही हे आतापर्यंत आपण जाणून घेतलंच आहे. आज आपल्याबरोबर आहेत वैद्य समीर गोविंद चमदग्नी. सर खरं तर आहाराचं नियोजन हे अतिशय महत्वाचं असतं पण या बरोबरीनंच काय खावं काय खाऊ नये ह्या गोष्टी देखील तितक्याच महत्वाच्या आहेत आपल्या पोटाच्या स्वास्थ्यासाठी. त्याबद्दल आपण अधिक माहिती काय सांगाल. कसं आहे
प्राधान्याने लहान मूल जरी असेल ना त्याला गोड कोणता पदार्थ चाटवला अगदी चार महिन्याच्या बाळाला तर ते तोंडातून बाहेर काढतं आणि तर्री वगैरे असं काहीतरी लावलं तोंडाला तर ते मिटक्या मारत खातं असं व्यवहारामध्ये दिसतं. तर तिखट आंबट खारट खाण्याकडे माणसाची प्रवृत्ती वाढलेली आहे. माणूस हा रजोगुणांनी युक्त आहे, देव जे आहे ते सत्वगुणांनी युक्त आहेत आणि राक्षस जे आहे ते तमोगुणांनी युक्त आहेत असं सांगितलं जातं. तर अन्न जे आहे ते सुद्धा सात्विक राजस्तामस असं आयुर्वेदाने सांगितलं आहे, योगशास्त्रात सांगितलं आहे, गीतेमध्ये सांगितलं आहे भगवान श्रीकृष्णाने. आणि हे जर लक्षात घेतलं तर आपलं खाणं हे आपण प्रकृतीसाठी करायचं आहे का आपल्या जिभेच्या चोचल्यासाठी करायचं आहे हे खूप महत्वाचं आहे. आणि हे लक्षात जर घेतलं तर आयुर्वेदामध्ये मधुरप्राय अन्न घ्यायला सांगितलेलं आहे, जे गोडपणा असलेलं अन्न घ्या असं सांगितलेलं आहे. असं असताना सुद्धा त्यांनी असं सांगितलं की मधुर आम्ल लवण कटू तिक्त कशाचे सहा रस जे आहेत ते पोटामध्ये जायला पाहिजेत आणि ते जर गेले तर सर्व रसाभ्यास हा बलवर्ण कराणाम श्रेष्ठा असं म्हटलेलं आहे. म्हणजे तुमच्या शरीरातलं बलवर्ण सगळं जे आहे ते उत्तम राहतं. वातपित्त कफ आहे ते समदोषात राहतात, समपातळीत राहतात आणि दोष जेव्हा साम्य असेल त्यावेळेला माणूस आधारी पडत नाही. आणि विकारो धातू वैषम्यम साम्यम प्रकृती उच्चते असं सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही मोनोटोनस खाणं खात असाल, पावभाजीच खायची, रोज आठवड्यातनं 3 वेळा हेच खायचं, मिसळ खायची किंवा ते पाणीपुरी खायची, हे लोकांना खूप व्यसन असतं. तर ह्याचा परिणाम जो आहे तो आपल्या शरीरातल्या रक्तावरती होतो. आपल्या शरीरातला प्रत्येक भाग किंवा घटक जो आहे तो रक्तातून उत्पन्न आहे. तुम्ही जेवढं तिखट आंबट खारट खाल तेवढं तुमचं रक्त बिघडतं, पित्त बिघडतं आणि तुमच्या अवयवामध्ये कमकुवतपणा यायला लागतो. तुमच्या हृदयाची रक्तवाहिनी त्याच्यामुळे फुटू शकते, त्यात ब्लॉक होऊ शकतो. तुमच्या वृक्कामध्ये बदल होऊन तुम्हाला किडनी फेल्युअर होऊ शकतं. तुमच्या मेंदूतली रक्तवाहिनी त्यांनी फुटू शकते. त्यामुळे तिखट आंबट खाण्याचा अतिरेक किती करायचा हे प्रत्येकाने ठरवायला पाहिजे. कडू गोष्टी तुरट गोष्टी ह्या खायला पाहिजे आणि म्हणूनच वैद्याकडे गेलं की कडू आणि तुरट गोष्टीच तुम्हाला खायला जास्त मिळतात कारण तुम्ही कित्येक वर्षात ते खाल्लेलं नसतं. तर त्या हिशोबाने तुमच्या आहाराचं नियोजन जे आहे ते होणं गरजेचं आहे आणि जवळच्या वैद्याकडे जावं, प्रकृती तपासून घ्यावी, अन्नाचा जो काही भाग आहे तो एखादा तयार करावा आणि त्याबद्दल खाणं पिणं मागणं प्रत्येकाने करावं. हे करून सुद्धा भारतीय परंपरा अशी आहे की घरी 4 चुली मांडायची गरज पडणार नाही, एकाच चुलीवरती घरच्या 4 लोकांचा व्यवस्थित स्वयंपाक होऊ शकतो की जो तुम्ही आरोग्यासाठी आनंदाने खाऊ शकतो. नक्कीच सर. अजून एक मला महत्वाचं विचारायचं ते म्हणजे आपण आता ज्या हल्लीच्या पद्धतीमध्ये आपण वेगवेगळ्या ज्या काही तयार करण्याच्या म्हणजे जसं तुम्ही म्हणाला की गॅसवरती आपण करतच असतो त्याबरोबर आपण ओव्हनमध्ये देखील करत असतो, तंदूरचा देखील वापर करत असतो, अशा बऱ्याच गोष्टींचा आपण वापर करत असतो. या सगळ्या जी इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्यांचा आपल्या अन्नावरती काही फरक पडत असतो? खूप सुंदर प्रश्न विचारला शिल्पाजी तुम्ही. कारण कसं आहे हे व्यवहारात आता नेहमी अडचण येणारी ही गोष्ट आहे. मायक्रोवेव्ह आहे, कुकिंग रेंज आहे आणि त्याच्यामध्ये पदार्थ गरम करून खाण्याची पद्धत आहे. तर एकदा अन्न तयार केलं की ते पुन्हा गरम करायचं नाही आयुर्वेदानुसार, पण लोकांना ते गरम पाहिलं असं म्हणून पुन्हा केलं जातं आणि त्यात जे तपकिरीसर आणि काळसर झालेले जे पार्टिकल्स आहेत ते जास्ती जळतात आणि त्याचा कार्बन तयार होतो, त्यातनं फ्री रॅडिकल्स खूप तयार होतात. आणि तुम्ही एक भयानक गोष्ट लक्षात घ्या की हे सगळे फ्री रॅडिकल जे आहेत ते शरीरामध्ये कॅन्सर उत्पन्न करू शकतात, ह्याच्यापेक्षा मोठे आजार उत्पन्न करू शकतात. आणि हे साठण्याचं ठिकाण जे आहे ते म्हणजे आपलं ब्रेन आहे. हे जर लक्षात घेतलं तर तुमच्या विचारांच्यावरती, मनावरती, बुद्धीवरती, श्रुतीवरती, तुमच्या शरीरातल्या ओजावरती, शुक्रधातूवरती सगळीकडे वाईट परिणाम येतो आणि तुम्ही खूप मोठ्या अडचणींना सामोरं जाऊ शकता. बाहेर गाडीवरती कुठेतरी हे चालू आहे, वडापाव सुरू आहे, तर लोकांची गर्दी असते आणि एकाच तळणामध्ये तो माणूस तळत बसलेला असतो आणि त्यातनं व्हेजिटेबल जे टॉक्सिन्स आणि कार्बन्स आहेत ते तयार होतात आणि त्या माणसाला मोठे आजार लागतात. पण तो कार्बन करपलेला असला तर खमंग लागतो म्हणून लोक तिथं गर्दी करतात. पण ते खमंग लागणं हे तुमच्या जिभेच्या संबंधाने आहे आणि मेंदूच्या हिशोबाने ते अतिशय मोठं संकट आहे असं लक्षात घ्यायला पाहिजे. तर ह्या पद्धतीचं खाणं जे आहे ते अतिशय चुकीचं आहे. मायक्रोवेव्हमध्ये वगैरे प्लास्टिक जर असेल आणि त्याच्यात जर तुम्ही एखादा पदार्थ ठेवून गरम करत असाल तर त्या प्लास्टिकचा विषाचा परिणाम तुमच्या शरीरावरती येतो. तुम्ही गाडीमध्ये बसलेला आहे, उन्हाळा आहे, तर 2 मिनिटं गाडीच्या काचा खाली करायला पाहिजे. त्या प्लास्टिकचं जे फ्यूम होतं त्यांनी तुम्हाला मोठ्या पद्धतीचा कॅन्सर होऊ शकतो. प्लास्टिकच्या बाटल्या हल्ली पाणी पिण्याची सवय असते लोकांना. हे मेलेलं पाणी आहे, मृत जल आहे, कारण प्लास्टिकमध्ये साठवलेलं पाणी हे जिवंत नाही राहू शकत. ते जर काचेच्या बाटलीत असेल तर त्याचे मॉलिक्युल्स व्यवस्थित एकमेकाला चिकटून राहतात. इथं खूप दंगामस्ती मारामारी झाली आणि पाणी असेल तर त्याचे सगळे परमाणू जे असतात ते डिसइंटिग्रेट होतात त्या पाण्याचे. आणि इथं भजन कीर्तन चालले असेल तर ते पाण्याचे मॉलिक्युल जे आहे ते एकत्र येऊन चांगल्या पद्धतीचा परिणाम उत्पन्न करतात. जे महाभूतांच्यावरती हा परिणाम होत असतो ह्याचं ज्ञान आणखी वाढायचं असेल तर मेसेज फ्रॉम वॉटर असं एक जर्मन माणसाचं पुस्तक आहे, ते लोकांनी वाचायला पाहिजे. तर हे जर लक्षात घेतलं तर आपण बाटली पाणी पित असताना काचेची बाटली आहे हे बघणं गरजेचं आहे. प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी हे जे आहे ते निर्जंतुक जरी असलं तरी त्या पाण्यावरचा काळाचा परिणाम जात नाही,
आणि ते शिळ पाणी असतं आणि पोटात गेल्यानंतर पोटातले जंतू त्याच्यामध्ये भसाभस वाढतात आणि त्यामुळे बाटलीचं पाणी पिऊन लोकांची पोटं बिघडतात हा आत्ताचा अभ्यास आहे. ओहो हो, खरं तर बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्या टाळण्यासारख्या असतात. ह्या जर आपण टाळल्या तर नक्कीच आपण जे पोटाचं स्वास्थ्य आहे ना ते आपण चांगल्या पद्धतीमध्ये टिकवून ठेवू शकतो. सर, काही डायटिशियन्स असतात किंवा आता जसं तुम्ही म्हणाले की आयुर्वेदिक तज्ज्ञ असतात, तर प्रत्येकांची ही मतांतरं असतात की नेमका आहार कसा, कोणत्या पद्धतीने आणि कधी किती वेळा केला पाहिजे, तर ह्याबद्दल जर सांगा ना. कारण काही काही वेळा आम्ही असं ऐकतो की दोन दोन तासांनी खा, तर तुमचं जे वजन आहे ते सगळं नियंत्रणात राहू शकतं. बऱ्याच गोष्टींची मतांतरं आहेत, मतभेद आहेत, काय सांगाल सर? कसं आहे, डायटिशियन जो विचार करतो तो वजनाच्या हिशोबाने करत असतो आणि हाईट वेट चार्ट मेंटेन करत असतो. आयुर्वेदामध्ये हाईट वेट चार्ट किंवा बॉडी मास इंडेक्स हा प्रकार सांगितलेला नाही आहे. तुमची जेवढी उंची आहे तेवढी हात पसरल्यानंतर तुमची लांबी पाहिजे. असं असेल तर तुम्ही नॉर्मल आहात असं आयुर्वेद म्हणतो. एखादी व्यक्ती दिसायला जाड आहे म्हणजे ती आजारी असते तसं नाही. आणि लेटंट शरीरामध्ये आजार ते स्थूलपणा हे रक्तदाबाचं कारण होऊ शकतं, पण तो आता स्थूल आणि रक्तदाब नसेल तर स्थूलपणामुळे त्याला रक्तदाब नाही हे निश्चित आहे. त्यामुळे आयुर्वेदामध्ये सुद्धा स्फिक्स तनोदर लंबनम असं लक्षण सांगितलेलं आहे, म्हणजे बटकचा भाग लोंबतोय, स्तनाचा भाग लोंबतोय, पोट लोंबतोय, तर त्या माणसाला जाड आयुर्वेदाने म्हटलंय त्याची ट्रीटमेंट ही केलेली आहे. पण त्याचा अतिरोग जो केला जातो तो मात्र आयुर्वेद कधी करून देत नाही. तो नेहमी प्रत्येक गोष्टीचा विचार हा अति सर्वत्र वर्जित या पद्धतीने करतो. एखादी 45-50 वर्षाची स्त्री आहे, तरुण वयातून ती गेलेली असते तेव्हा ती बारीक असते आणि टीव्हीवरच्या जाहिरातीवरून त्या पापायाच्या पितर असल्यासारख्या मुलींसारखी झिरो फिवर जर ती करायला लागली तर ती बाई आजारी पडणार हे निश्चित आहे. कारण पित्त आणि वात वाढायला लागतं, तिच्या शरीरातल्या हाडं खराब होतात, चेहऱ्याखालची त्वचा जी आहे ती लोंबायला लागते आणि तिचं पहिलं रूप भयानक होतं आणि ती आरशामध्ये बघितल्यानंतर जास्तीच डिप्रेशनमध्ये जाते. तर हे अयोग्य आहे. तुम्ही जसे आहात तसे चांगले दिसत असता आणि आजारी पडत नाही ना एवढं बघणं हे गरजेचं आहे. समदोषा हा समाग्निष्ठ समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनहा स्वस्थितेभेद येते. ही स्वस्थाची व्याख्या तुम्ही वैद्याकडनं जाणा आणि त्या जाणून त्या पद्धतीने वागा म्हणजे तुमच्याकडनं हा अतिरेक होणार नाही. आता राहिला प्रश्न जो आहे तो अन्नाच्या बाबतीतला. अन्न खात असताना प्रकृतीनुसार अन्न खायला पाहिजे. दोन वेळा जेवणानं एकदा पोटा साफवणं हा निसर्ग आहे. तुम्ही आजारी असाल तर पदार्थ कोणते घ्यायचे हे वैद्य सांगू शकतो, पण ह्याला एवढी कॅलरिक व्हॅल्यू म्हणून तुम्ही हे घ्या. मातीला सुद्धा कॅलरिक व्हॅल्यू म्हणून कोण माती खातं का? त्यांनी जंत होणार आहेत किंवा पांडुरोग उत्पन्न होणार आहे. तर खायचे पदार्थ कोणते आहेत, त्याचे गुण काय आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि आपल्या शरीरात आजार काय हे महत्वाचं आहे. एखादी स्थूल व्यक्ती आणि तिला त्वचा विकार आहे त्याला जर पनीर किंवा एखादा आंबट पदार्थ खायला सांगितला तर त्याची खाज वाढणार आहे. मग वजन कमी करणार आहे का तुम्ही खाजवत बसणार आहे यामध्ये? म्हणजे हा विचार करणं खूप गरजेचं आहे. कशासाठी आपण खातोय, आपल्या शरीरात आजार काय आहे, आपलं वय काय आहे आणि आपल्याला काय मिळवायचं आहे आहारातून. अन्न या शब्दाची संस्कृत व्युत्पत्ती अशी आहे की जे आपण खातो आणि जे आपल्याला खातं त्याला अन्न म्हणतात. तुम्ही जेवढं चुकीचं खाल तेवढं ते तुम्हाला आजाराच्या रूपात खाणार आहे. बरोबर सर. अजून एक मला म्हणायचं आहे की तुम्ही जसं म्हणालात की शिजवलेलं अन्न हे 3 मुठी आपण खाल्लं पाहिजे, पण महाराष्ट्रीयन जी आपली थाळी आहे तिला उत्कृष्ट पद्धतीने नियोजित केलेली असं म्हटलं जातं अन्न. तर ह्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टींचा सगळ्याच चवींचा अंतर्भाव केलेला असतो, पण जर आपण खायला गेलं तर काही वेळा अतिरेक केला जातो. म्हणजे जो कच्च्या भाज्या आहेत त्यांचं सॅलड आहे ते जास्त खाल्लं जातं, ते पहिल्यांदा खा. पण नेमकं खाण्याची जी पद्धत आहे ती आयुर्वेदानुसार काय सांगितली, कोणती रसं आणि कोणत्या पद्धतीत आपण ते रसं खाल्ले पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे. कसं आहे, मधुराम्ल लवण कटुतिक्त कशा हे 6 रस पोटात जायला पाहिजे हे अगदी बरोबर आहे. परंतु लोकांना प्रोटीन्स आणि कॅलरीज किंवा कार्बोहायड्रेट आणि फॅट ह्याच्या पद्धतीचं नियोजन केलं जातं त्याच्यापेक्षा जास्ती हे 6 रसांचं नियोजन जे आहे ते महत्वाचं आहे. याचं कारण असं आहे की 6 रसांच्यामध्ये वेगवेगळी महाभूत जी आहे ती प्रत्येक ह्याच्यात सांगितलेली आहे. म्हणजे समजा मधुर रस आहे तर तो पृथ्वी आणि जल या 2 महाभूतातून उत्पन्न आहे. अशा पद्धतीने शांभोग्नी शांभुतेजा ख वायवाग्नी लोह निलयी असा एक श्लोक आहे. आणि 6 रसांचं पांचभौतिक संघटन सांगितलंय की ज्यातनं आपण आपलं शरीर तयार झालेलं आहे. तर व्हिटॅमिन्स असू देत, मिनरल्स असू देत, फॅट असू दे, कार्बोहायड्रेट असू दे किंवा काही असू दे, हे शेवटी पंचमहाभूतातून तयार झालंय. तर त्याची डेफिशियन्सी यायची नसेल तर तुम्हाला 6 रस रोज पोटात झाले पाहिजे. नक्कीच. मला इथे आपल्याला आढळतंय हे 6 रस जे आहेत ते आपण नेमकं कोणत्या पद्धतीने घेतलं पाहिजे जाणून घेऊया. आपण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जाणून घेत आहोत या पोटांच्या आजारांबद्दल नेमकं आयुर्वेदामध्ये काय सांगितलं आहे. आज आपल्याबरोबर आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण ऐकलंच होतं की 6 रसांचं जे महत्व आहे ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. कसं हे जाणून घेऊया, सर काय सांगाल?
आता फॉर एक्झाम्पल असं व्यवहारात होतं की 10 पैकी 8 स्त्री पुरुषांना हल्ली व्हिटॅमिन डेफिशियन्सी असते B12 ची आणि ते रक्तामध्ये त्याचं प्रमाण साधारण 176 ते 900 दरम्यान लागतं आणि ह्या सगळ्या लोकांचं ते कुठेतरी 100, 80, 200 वगैरे असं असतं आणि त्याच्यामुळे खूप बरीचशी लक्षणं येत असतात मनाशी संबंधित आणि शरीराशी संबंधित अशी लक्षणं येत असतात. तर ही B12 डेफिशियन्सी असेल तर B12 ची इंजेक्शन घेतली वगैरे जातात परंतु आपल्या शरीरामध्ये B12 संपायला लागल्यानंतर मोठ्या तळ्यामध्ये काही जंतू जे आहे ते अन्नार्थी प्रक्रिया करून तिथं ते तयार करतात B12 आणि ते यकृतामध्ये खेचलं जात असतं आणि स्टोअर केलं जात असतं. तर हे कशामुळे होतं तर गोड खाल्लंय तिखट खाल्लंय आंबट खाल्लंय खारट खाल्लंय पण कडू आणि तुरट न खाल्ल्यामुळे ह्या गोष्टी घडतात. तर अशा व्यक्तींना फक्त कडू रसाचे तिक्त रसाचे बस्ती दिले गेले तरी त्यांचं B12 जे आहे ते वाढायला सुरुवात होते. म्हणजे एखादा रस न घेतलं तर डेफिशियंट कसे होता ह्याचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला हे सांगितलं. असं प्रत्येक रसाच्या बाबतीत जर होत असेल तर तुमचं खाणं पिणं वागणं हे ह्या पद्धतीने असायला पाहिजे तुमच्या शरीरातल्या आजारानुसार तुमच्या वयानुसार आणि तुम्ही कोणता व्यवसाय करता ह्याच्यानुसार ह्यानुसार डाएटकडे आयुर्वेद बघतो आणि त्या सगळ्याचा विचार करून तो औषधं देत असतो आणि अन्नाचं नियोजन करत असतो. हे खूप महत्वाचं आहे आणि हे लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे की आपण कार्बोहायड्रेट मिनरल ह्याच्यातून बाहेर पडून कधीतरी शरीराचा आवाज ऐकायला पाहिजे मनाचा आवाज ऐकायला पाहिजे त्याच्यातलं आपल्याला ज्ञान नसेल तर जवळच्या वैद्याला भेटायला पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही तुमची जी जीवनचर्या किंवा दिनचर्या ती पाळायला पाहिजे. नक्कीच. म्हणजे अन्नाचं महत्व हे आपल्या पोटासाठी तर फार महत्वाचं असतं. पण जसं तुम्ही सांगितलं की हल्ली जे आपण मोजमाप करत असतो की कॅल्शियम इतकं घेणं प्रोटीन इतकं खाणं ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण व्यवस्थित रीत्या अन्न खाल्लं पाहिजे. बरोबर. अजून एक महत्वाचा मुद्दा आहे सर की ह्या जर काही सप्लिमेंट्स आपल्याला कमी पडल्या शरीरामध्ये जसं आपण ब्लड टेस्ट करतो त्याच्यामध्ये निघतात आणि सर आपल्याला डॉक्टर जे काही सप्लिमेंट सुचवत असतात तर खरंच ते आपल्या शरीराला सातमे होत असतात का सर? कसं आहे त्याची उत्पत्ती कुठं आहे योनिभेदाने वर्गीकरण असं द्रव्यांचं वर्गीकरण असतं. आता कॅल्शियम तयार केलेलं आहे आणि ते लॅबोरेटरीला आपण एखाद्या गोष्टीतलं वापरलं आणि त्याच मोत्याचं किंवा प्रवाळाची पिष्टी वापरली तर ते प्राणी आहेत आणि त्याच्यातून उत्पन्न झालेलं जे कॅल्शियम आहे ते माणसाला ऍसिमिलाइज पटकन होतं कारण मनुष्य हा प्राणी आहे. कारण वनस्पतीतून काढलेलं कॅल्शियम हे आपल्याला शोषलं जात नाही कारण वनस्पती ही कशी आहे अंतश्चेतन आहे फक्त आपण बहिश्चेतनी आहे. तर प्राण्यातून तयार झालेलं कॅल्शियम त्यावेळेला घेतलं जायला पाहिजे तर ते शोषलं जात असतं. म्हणजे आपण कॅल्शियमच घेतो दोघंही कॅल्शियम कार्बोनेट हाच फॉर्म्युला असतो पण एक असतं ते सजीवातून उत्पन्न असतं आणि दुसरं निर्जीवातून असतं. तर हा विचार आयुर्वेद खूप करतो आणि त्या पद्धतीची औषधी आहे ती आयुर्वेद देत असतो किंवा त्या पद्धतीचं अन्न हे सांगितलं जात असतं. आता बऱ्याच वेळा होतं की लोक कोणत्याही पद्धतीने कॅल्शियम किंवा आयन घेत असतात. आता आयन आणि कॅल्शियम एकत्र जर घेतलं तर प्रेसिपिटेट होऊन दोन्ही शोषलं जात नाही असं होतं. तर त्याचा क्रम एक सकाळी घ्यावा एक संध्याकाळी घ्यावा हे असतं हेही लोकांना माहीत नसतं. मग जेवणामध्ये पदार्थही अशा पद्धतीने विरुद्धाशन नावाचा एक भाग असतो आणि त्याच्यामुळे वेगळाच विकृत पदार्थ तयार होत असतो. केळ चांगला आहे खावं दूध चांगलं आहे प्यावं पण केळ आणि दूध एकत्र केल्यास शिखरण झाली की ते विरुद्ध नाही त्यांनी कोडापासून संधिवातापर्यंत आणि हृदयापासून मेंदूच्या आजारापर्यंत आजार उत्पन्न होऊ शकतात. तर हे विरुद्धान्न नावाचा एक भाग जो आहे तो आयुर्वेदात खूप महत्वाचा आहे की जो जेवणात नेहमी टाळला झाला पाहिजे. मुगाच्या डाळीची खिचडी असते आणि लोक त्यात दूध घालतात आणि खातात तर हे विरुद्धान्न नाही. आईस्क्रीम रोज खाणारे मॅड लोक असतात तर हे विरुद्धान्न नाही हे कुठेतरी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि आम्ही जेव्हा ब्रेनच्या कॅन्सरचे पेशंट बघतो तर मधमाशी गांधीलमाशी चावलेल्याचा इतिहास मिळणं आणि हे आत्ता सांगितलेले पदार्थ हे त्यांच्या खाण्यात निश्चित असतात आणि त्यांना आम्हाला विषाची ट्रीटमेंट देऊन बरं करायला लागतं. हा जो भाग आहे ना तो कधीतरी लक्षात घ्यायला पाहिजे. आपण जे खातो पितो वागतो आणि त्याचा जो क्रम आहे त्याला खूप महत्व आहे आणि त्या पद्धतीने मागायला लागायला पाहिजे. तुम्ही जेवण केलेत आणि नंतर आंघोळ केली सकाळी तर तुम्हाला राजयक्ष म्हणजे टीबी होण्याची शक्यता वाढते असं आयुर्वेदान सांगून ठेवलेलं आहे. आंघोळ केल्यानंतर पोटामध्ये अन्न जायला पाहिजे ही प्रक्रिया आहे. उन्हातून आल्यानंतर उभ्या उभ्या गार पाणी पिणं त्वचारोगाचं कारण आहे हे व्हायला नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा विचार माणसांनी करायला पाहिजे. म्हणजे मुळात पोटाचे आजार टाळायचे असतील तर ह्या गोष्टींचा म्हणजे पचनाचा जो विचार आहे तो आपण नक्कीच केला पाहिजे. सर काही आपण जेवण जेवल्यानंतर कधी कधी आपल्याला खरं तर अर्थातच तडस लागेपर्यंत आपण कधी जेवायचंच नसतं. साधारण एक चतुर्थांश आपलं पोट रिकामी राहील इतपतच आपण जेवायचं असतं हे तुम्ही आम्हाला सांगितलं आहेतच. पण पचन आपलं व्यवस्थित व्हावं म्हणून आयुर्वेदाने अशी काही औषधी वनस्पती सांगितली आहेत का? आहेत. आणि त्याचा आता आपण विचार करूया. अन्न पचन करताना तुमच्या शरीरात किंवा मनाने तुम्ही काही चुका केलेल्या असतील तर ते निस्तरण्यासाठी म्हणून औषधाचा वापर करायचा आहे. तुम्ही हे लक्षात घ्या आरोग्य हे पैसे देऊन विकत घेता येत नाही. आजार जाण्यासाठी औषधं असतात. चांगलं राहण्यासाठी खाणं पिणं वागणं हेच करायचं असतं. तर आता काही वनस्पती अशा आपण बघूया की ज्याच्यामुळे तुमच्या पचनाशी संबंधित तक्रारी जातील आणि तोंडामध्ये तोंड येण्यापासून शौचाच्या मार्गातल्या मूळव्याधीपर्यंत या औषधांचा परिणाम तुम्हाला चांगल्या पद्धतीने बघता येईल.
तर इथे ही पिंपळी नावाची एक गोष्ट आणलेली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे याला लेंडी पिंपळी असं म्हणतात आणि ह्या पिंपळीच्या बाबतीत असं सांगितलेलं आहे की ह्याचा क्षीरपाक म्हणजे दुधामध्ये शिजवून ही घेतली किंवा 64 पिंपळी म्हणून औषध आहे ते जर घेतलं गेलं तर तुमच्या यकृताचं काम खूप चांगल्या पद्धतीने सुधारतं आणि यकृत हे शरीरातलं चेकपोस्ट आहे ते जर व्यवस्थित जर राहिलं तर शरीरातलं रक्त चांगलं व्हायला लागतं रक्तातून प्रत्येक घटक उत्पन्न होतो आतडी सुद्धा रक्ताच्या सारूप भागापासून आणि देहोष्मयापासून आणि समानवायूपासून तयार होतात त्याच्यावरही याचं काम सुरू होतं रक्ताचा किट्ट म्हणजे घाणेरडा जो भाग आहे त्यातनं मोठ्या तड्याची उत्पत्ती आहे तेही यांनी चांगलं होतं तर हे तोंडापासून शौचाच्या मार्गापर्यंत सगळीकडे उपयोगी पडणारी ही वनस्पती आहे आणि याचा वापर तुम्ही जरूर जवळच्या वैद्याला विचारून करायला पाहिजे आणखी इथं एक दुसरी वनस्पती आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेली ही गोष्ट आहे ही म्हणजे सुंठ तर सुंठीवाचून खोकला गेला असंही म्हण आहे मराठीमध्ये खोकल्यासाठी हे औषध उपयोगी पडतं या खोकल्याचं मूळ स्थान जे आहे ते पित्तस्थान म्हणजे आपल्या शरीरातली गृहिणी नावाचा अवयव आहे तर ह्या सुंठीचा किंवा आल्याचा वापर हा जेवणाच्या आधी करायला सांगितलेला आहे आपल्या संस्कृतीमध्ये जेवायला बसल्यानंतर थोडंसं मीठ आणि आलं जर तोंडामध्ये घेतलं आणि चावून खाल्लं आणि तिखट लागल्यानंतर घास खाल्ला पाणी न पिता तर अन्नपचन हे अतिशय उत्कृष्ट होतं आणखीन एक दुसरी वनस्पती इथं आहे ती तुम्हाला मुद्दाणून दाखवतो बऱ्याच लोकांना शौचाला जेवल्यानंतर लगेचच लागतं आणि त्यात आव पडते तर अशा लोकांनी रोज रात्री झोपताना या एरंडाच्या झाडाचं मूळ जे आहे त्याचा क्षीरपाक म्हणजे दुधामध्ये शिजून त्याचा काढा करायचा आणि तो जर घेतला गेला या मुळाचा काढा तर अतिशय उत्कृष्ट फायदा त्यांना होऊ शकतो या काविळी झाल्यानंतर पोटामध्ये ज्या वेळेला आपल्याला पिवळेपणा आढळतो आणि यकृताची बिघाड झालेला असतो त्या या पानांचा रस जो आहे तो पोटामध्ये घेणं 20 ते 30 ml पर्यंत हे एक उत्तम औषध असू शकतं आणि जवळच्या वैद्यांच्या सल्ल्यांचे मी ते घेऊ शकता आणखीन एक वनस्पती तुम्हाला इथं मी दाखवू इच्छितो ती सगळ्यांना माहीत असलेले हे बेलफळ आहे आकार याचा थोडासा पेरूसारखा दिसतोय पण हे बेलफळ आणि कच्चं बेलफळ वापरणं हेच आयुर्वेदानी श्रेष्ठ सांगितलेलं आहे बेलफळ किंवा डाळिंब जे आहे त्याच्या आतला गर जो आहे तो पूटपाक पद्धतीने एका विशिष्ट पद्धतीने काढायचा असतो आणि तो जर गुळावरती घेतला गेला तर आव पडणं पोटात मुरडणं जेवल्यानंतर पोट शिंकारणं शौचाला 20 ते 30 वेळा दिवसातून होणं रक्त पडणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ते ह्या बेलफळाच्या साहाय्याने खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येतात आणखीन एक माझ्या मते वनस्पती इथं दाखवणं खूप इष्ट आहे तुम्हाला आणि ते म्हणजे जायफळ नावाची फळं तुम्हाला सगळ्यांना माहीत असतील तर ही जायफळाची फळं जी आहेत ती केशर सुंठ आणि मधाबरोबरती आणि तुपावरती एकत्र करून जर उगाळून घेतली तर आव पडणं पोट दुखणं पोटाला पॅनक्रिएटायटिस नावाचा जो आजार होतो आणि पॅनक्रियाजला सूज येते आणि नंतर काही लोकांना बऱ्याच वेळा शुगर मागं लागते किंवा पॅनक्रियाटिक डकमध्ये खडा तयार होणं दारू पिण्याची सवय असलेल्या लोकांसाठी हे औषध जे आहे ते बिलवा व लेहाच्या बरोबरीने जर घेतलं गेलं तर त्यांच्या पोटात दुखणं हे उत्तम पद्धतीने कमी येतं अॅक्यूट पॅनक्रियाटिस असताना आणि खूप वेदना असताना सुद्धा हे औषध कनकासव नावाच्या औषधावरती वापरता येतं तर अशा या काही वनस्पती आपण इथं बघितल्या नक्कीच सर जेव्हा आपण पचनाचा विचार करत असतो तेव्हा मुख्यतः तुम्ही सांगितलं जसं गरम गरम आपण हे जेवण जेवलं पाहिजे पण हल्ली कालाच्या योगामध्ये या सगळ्या गोष्टी मागे पडू लागल्या आहेत कारण जसजसं आपण स्त्रिया देखील कामं करू लागल्या आहेत तर त्याच्यामुळे स्वतःबरोबर टिफिन नेणं हे त्यांना आवश्यक होऊ लागलं आहे अशावेळी थंड अन्न हे पोटात जातं तर अशा सगळ्या गोष्टींमधून आपल्याला मार्ग काढायचा असतो तर आपण नेमकं काय केलं पाहिजे सकाळचं अन्न आहे ते सकाळी खावं सकाळचं संध्याकाळी चालेल पण संध्याकाळचं दुसऱ्या दिवशी खाऊ नये ओव्हरनाईट कोणतंही फूड घेतलं तर त्यामध्ये जीवनशक्तीही कमी पडायला लागते आणि समजा तुमच्या पोटामध्ये असं सकाळचं अन्न संध्याकाळी जातंय गार होतंय असं जर असेल तर काही विविधित गोष्टी असतात अजमोदा किंवा ओवा नावाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे त्याच्यावरती शेंदेलोण आणि पांदेलोणाची दोन औषध आहेत त्यांचं चूर्ण जर एकत्र करून जेवल्यानंतर जर घेतलं गेलं तर थंड अन्न पोटात गेलं तरी तुम्हाला फारसा त्रास होणार नाही पण हे तुम्ही रुटीन करू नका आपण सगळं करतो ते आपल्या पोटासाठी करतो पोट भरण्यासाठी करतो आणि त्याची जर आबाळ तुम्ही करत असाल तर तुम्ही कुठेतरी बदलायला पाहिजे स्वतः हेच महत्वाचं आहे कारण सारखं थंड असं अन्न खात असाल तर तुम्हाला ताप येणं सर्दी होणं खोकला होणं संधिवात होणं या गोष्टी होऊ शकतात आणि ह्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही अन्नाची तुमची गुणवत्ता जर मेंटेन करायची असेल तर ऑफिसच्या जवळ कुठेतरी चांगल्या पद्धतीची मेस लावा आणि तिथनं ते ताजं अन्न मिळवायचा प्रयत्न करा ऑफिसमध्ये जे कॅन्टीन आहे तिथल्या माणसाला जो आचार्य असेल त्याला वैद्याला भेटवा आणि प्रकृतीनुसार काही रेसिपी ठरवा आणि ती तुम्ही करून घ्या आणि त्या पद्धतीने जर तुम्ही वागायला लागला तर ही जी उत्तरं निघतात बऱ्याच वेळा आपण टीव्हीवरती बरेच शो बघतो आणि त्याच्यात अन्नाचे वेगवेगळे पदार्थ असतात आणि त्याच्यामध्ये तब्येतीचा विचार बिलकुल नसतो आणि काही गोष्टी कशाची मिस करून चाललेल्या असतात म्हणजे पुडिंग असतं कस्टर्ड पावडर असते त्यातच मध घालतात वरती दही टाकतात वरती कोथिंबीर टाकतात तर हे दिसायला आणि तुमच्या चवीला
खूप चांगला आहे, पण हेनी जे भयानक आजार मागे लागतात ते आम्ही रोज 35 वर्ष बघतोय आणि 5000 वर्षापासून आयुर्वेद बघतोय, तर त्याची उपाययोजना ही इतकी क्लिष्ट होऊन बसते की कृपा करून तुम्ही तुमचं जेवण साधं ठेवा. बरोबर, म्हणजे साधी राहा आणि उच्च विचारसरणी जसं म्हटलं जातं त्या पद्धतीने जर आपण साधं जेवण जेवलं तर आपण पोटांच्या आजारांपासून दूर राहू शकतो. अधिक माहिती करून घेऊया, घेते छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जाणून घेत आहोत आपल्या पोटांच्या आजारांबद्दल. आयुर्वेदामध्ये नेमकं काय सांगितलं आहे आज आपल्याला समजावून देत आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी. सर, खरं तर आतापर्यंत तुम्ही आम्हाला बरीच माहिती करून दिली आहे, पण एक मला मुख्य आपल्याला असं विचारावं असं वाटतं की जेव्हा आपल्या अन्नाचं व्यवस्थितरित्या पचन होतं त्याच्यामध्ये ते अन्न शिजवणाऱ्या आचाराचा देखील तितकाच महत्वाचा सहभाग असतो. म्हणजे समजा तर त्यांनी रागामध्ये अन्न शिजवलं असेल तर त्या अन्नाचा परिणाम जे खाणार आहेत त्यांच्यावरती होत असतो. तर ह्याचा अर्थ आहे की आपल्या वागणुकीचा किंवा आपल्या वर्तवणुकीचा जो परिणाम असतो तो आपल्या पचनावरती होत असतो. नेमकं काय असतं सर, जर याबद्दल अधिक माहिती द्या ना. कसं आहे, धर्मशास्त्रामध्ये विचार करत असताना धर्मशास्त्राच्या विचारामध्ये साधना ही प्रधान सांगितलेली आहे आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीचा आयुर्वेद आहे. धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्य मूल उत्तमम, रोगा हा तस्यापा हरता रहा श्रेयशो जीवितस्य, असं सूत्र आहे. म्हणजे स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षण, म्हणजे जो स्वस्थ आहे किंवा निरोगी आहे त्याचं स्वास्थ्य रक्षण करावं आणि आतुरस्य विकार प्रशमनं, म्हणजे जो आजारी आहे त्याचा विकार घालवणं, एवढं कोतं ध्येय काय त्या ऋषी मुनींचं नाही आहे. आणि त्यांना असं म्हणायचं की तुम्ही उन्नत व्हा, प्रगल्भ व्हा, सेल्फ रिअलायझेशन होते आणि तुम्ही मुक्त व्हा या जीवनमरणाच्या फेऱ्यातून. आणि त्यासाठी तुम्हाला साधना करायला पाहिजे आणि ती साधना करण्यासाठी तुमचं शरीर जे आहे ते सक्षम आणि सजग पाहिजे आणि त्याच्यासाठी आयुर्वेदाचा प्रपंच आहे. हे जर लक्षात घेतलं तर ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून त्यांनी परान्न सेवन करू नये असं सांगितलेलं आहे. म्हणजे बाहेरचं अन्न खाऊ नये, पणिकाशनातलं म्हणजे हॉटेलमधलं खाऊ नये असं वर्णन येतं आणि त्याचा परिणाम आपल्या मनावरती येत असतो. कारण अन्न तयार करणारा माणूस जो आहे त्याच्या भावनांचा परिणाम त्या अन्नावरती येत असतो आणि ते अन्न आपण खाल्लं तर आपल्या शरीरातली बुद्धी तशी विकृत होऊ शकते. आणि पाण्याचाही तसा संबंध येतो. वेगवेगळ्या नद्या ज्या वाहतात त्यांचा मातीशी ज्या संबंध येतो त्यानुसार त्यांचे गुण बदलत असतात. कारण आपण कुठं जातो, कुठं खातो, काय पितो, बारा गावचं पाणी पिलेला माणूस असं जे आपण म्हणतो ते ह्या हिशेबा तर त्याच्या शरीरामध्ये येणाऱ्या ज्या विकृती आहेत त्या पाण्यातून आणि त्या अन्नातून आणि कोण व्यक्ती ते करते ह्याच्यातून आहे. विद्यार्थ्यांना हा अनुभव असेल जे घराबाहेर खूप वर्ष राहिलेले आहेत त्यांना, की ते बाहेर खूप छान छान जेवत असतात, मटन चिकन खात असतात, मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये खात असतात, पण कधीतरी ते सुट्टीला घरी येतात आणि आईच्या आजचं खाल्ल्यानंतर त्यांना जाणवतं की ह्या अन्नात जी मजा आहे ती तिथे नाहीये. तर हे फक्त आईचं हृदय असं नाहीये, तिचा संस्कार अन्नावरती जो झालेला आहे त्याचाही परिणाम आहे तो. तर हा सगळा भाग जो आहे तो लक्षात येणं गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीने जर विचार केला गेला तर आपल्या घरच्या प्रेमळ व्यक्तीच्या हातचं अन्न जर आपण खाल्लं गेलं तर ते खूप चांगलं आहे. घरी मोलकरणी असतात आणि त्यांना घालून पाडून बऱ्याच वेळा बोललं जातं आणि तिच्याच हातचं अन्न खाल्लं जातं, तर तिची कितीही सहनशील वृत्ती असली तरी मनामध्ये तिला कधीतरी वेट वाटलं आपल्याविषयी तर त्या अन्नामध्ये उतरत असतं, याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. नक्कीच, नक्कीच सर. सर, खरं तर आपला कधी कधी जो आपला पाचकनी जो आहे तो फार कमी झाला असतो, त्याच्यात मंदत्व आलेलं असतं, तर जे अग्निमंदत्व आहे ह्याच्यावरती आपण काय केलं पाहिजे? त्यासाठी काही उपचारांसाठी काही वनस्पती आणलेल्या आहेत. त्यातली एक उत्कृष्ट वनस्पती इथं आपल्याला मिळालेली आहे, या सिंहगडच्या जंगलातून आपण आणलेली आहे. तर ही वनस्पती जी आहे तिला कुटे जसं म्हणतात, त्याचे दोन प्रश्न असतात, काळा आणि पांढरा कुडा, कोणताही घेतला तरी चालतो. आणि कुड्याचं पाळ, पाळ या शब्दाचा अर्थ आता मराठी माणसांना सुद्धा हल्ली समजत नाही. पाळं मुळं खणून काढली असं म्हणतो, त्यातलं पाळ म्हणजे काय, मुळावरची साल. आणि मूळ म्हणजे काय, मूळ आणि पाळ दोन्ही एकत्र, अशा गोष्टीशी याचा संबंध आहे. तर या वनस्पतीचं पान तोडलं की यातनं चीक येतो. कडू रसाची वनस्पती आहे. कुटज असा हा हिला पर्याय शब्द आहे, संस्कृत नाव आहे. ज जातो असा त्याचा धातू आहे. कुटावरती किंवा कठड्यावरती येते, कड्यावरती येते, तिला कुटज असं म्हणायचं. तर हिचं मूळ तपकिरी रंगाचं असतं, हिचं बीज असतं ते इंद्रयव नावाने विकत मिळतं. तर हे पोटामध्ये घेतल्यानंतर पोटाचा असा एकही आजार नाही आहे, मुख कुवरापासून म्हणजे तोंडापासून तर शौचाच्या मार्गापर्यंत, की ज्याच्यासाठी ही वनस्पती उपयोगी पडत नाही. आणि भारतीय लोकांना जे आवेचं वरदान दिलेलं आहे उष्णकटिबंधात राहिल्याने, त्या सगळ्यासाठी हे कुड्याचं औषध हे खूप उपयोगी आहे. तर कुड्याच्या मुळीची साल जी आहे ती, त्याच्यामध्ये कामदुधा म्हणून नावाचं वनस्पती एक औषध आहे ते घालायचं, सुवर्णसूत शिखर घालायचा आणि शंखभस्म घालायचं. आणि हे पोटात जर दोन वेळा घेतलं गेलं तर पोटाचा कोणताही आजार असा नाही की जो यांनी बरा होत नाही. इतकी ही उत्कृष्ट आणि सुंदर वनस्पती आहे. अल्सरेटिव्ह कोलायटिस नावाचा एक आजार आहे, त्याच्यामध्ये ह्या कुड्याचा क्षीरपाक उपयोगी पडतो. आणि मोचरसाचा पिच्छाभस्मी म्हणून जर केला तर रक्त पडण्याची परंपरा थांबते, त्यासाठी स्टिरॉईड घ्यायला लागत नाही. आणि त्याचा परिणाम म्हणून इडिओपॅथिक डोळ्यावरती परिणाम म्हणून डोळे खराब होतात, ज्यांना अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे अशा लोकांना या वनस्पती
त्याच्या पानांचा रस जो आहे तो खूप उपयोगी पडतो आणि डोळे पुन्हा पूर्ववत होऊ शकतात. एवढी ही अप्रतिम वनस्पती आहे. नक्कीच. ह्याच्याबरोबर आणखी एक वनस्पती इथं तुम्हाला दाखवतो. हे सगळ्यांना परिचयाचं बी आहे. हे आजमोदा किंवा ओवा नावाची ही वनस्पती आहे. ह्याच्या भजी करून खाण्याची पद्धत आहे. पान ओव्याच्या भजी करून खाण्याची पद्धत आहे. तर हे मुगाच्या डाळीच्या भजी असतील तर त्या पोटाला उपयोगी आहेत आणि कधीतरी खाव्यात. पण पोट दुखेल तर ओवा मागेल अशी कोकणात एक म्हणच आहे. तर प्रत्येक व्यक्तीला हे चूर्ण स्वरूपामध्ये हे जर औषध दिलं गेलं ओवा तर त्याचा दोन पद्धतीने फायदा होतो. पोटात जळजळ होते, छाती जळजळ होते तर ओव्याची पावडर जी आहे ती पाव चमचा जेवणानंतर घ्यायची आणि एक बदाम खायचा किंवा खोबरं खायचं तर तक्षणी पोटाची जळजळ जी आहे ती थांबते. इतकं हे उत्कृष्ट औषध आहे. लहान मुलं रडत असताना युजली पोटदुखीमुळे रडतात. ओव्याच्या पुरतुडीने शेकायचं आणि पोटामध्ये ओवा द्यायचा किंवा ओव्याचा अर्क द्यायचा. रात्री झोपलं की बऱ्याच लोकांना अंथरुणात शू होते आणि मुलांना आणि बऱ्याच म्हाताऱ्या लोकांना खूप वेळा युजीला जायला लागतं. तर अशा वेळेला ओवा जो आहे तो गुळावरती खायचा. मधुमेह असेल तर गुळ कमी ठेवायचा. तर रात्रीची युरिन जी होण्याची प्रक्रिया आहे ती सुद्धा कमी होऊ शकते. ह्याच्याबरोबरीनं आणखीन एक औषध इथं आहे. दोन ही औषधं आपल्या ह्या बरोबरीने दोन औषध आहे. कुठे कुठे घेऊया? हा हा ह्या बरोबरीनेच ना. परफेक्ट. ठीक आहे. या बरोबरीनेच तुम्ही परत तसंच घ्या सर. रेडी? ओ वाई म्हणणं सुरू करता. अच्छा सर आपण इथून सुरू करतोय तर फक्त सुरुवात इथपासून करा. आपण ह्या बरोबरीनेच असं करून तुम्ही सुरू करा. वाईड मधून म्हणणार तिकडे चालू करू. रेडी सुरू. आणि या बरोबरीनेच इथं दोन गोष्टी महाराष्ट्रीयन लोकांना माहीत असलेल्या अशा आपण आणलेल्या आहेत. ह्याला डावीकडचं जे माझ्या हातातलं औषध आहे त्याला सैंधव असं म्हणतात किंवा लाहोरी मीठ आणि उजवीकडे जे आहे ते पादलोण किंवा सवरचल नावाचं मीठ आहे. तर ह्या दोन गोष्टी इतक्या उत्कृष्ट उपयोगी आहेत पोटाच्या आजारासाठी की ह्याच्यातून एक पाचक नावाचं गोष्ट जी आहे ती आपल्याला तयार करता येते. आल्याचा रस जो आहे तो साधारण आल्याचा किस आहे तो 25 ग्रॅम घ्यायचा. त्यात 10 लिंबांचा रस घालायचा. शेंदेलोण पाजेलोण साधारण 2-2 चमचे असतं त्यामध्ये घालायचं आणि खडी साखर जी आहे ती 4 चमचे घालायची. आणि हे जेवणाच्या आधी आणि नंतर जर घ्यायला सुरुवात केली तर पावसाळ्यात उत्पन्न होणारे पोटाचे आजार आणि ज्यांना फारशी जळजळ होत नाही पण पोट शिंकाळ्यासारखं होतं, जड वाटतं, आंबट कडवट ढेकरा येतात, गॅसेस फार होतात, अशा लोकांसाठी उत्कृष्ट औषध म्हणून उपयोगी पडतं. नक्कीच सर. खरं तर व्यसनाचा परिणाम आपल्या पचनावरती होत असतो. खरं तर आता व्यसन ही आहे ती आपल्याला वाढताना दिसू लागली आहेत. तर याबद्दल काय सांगाल? खूप लोकांना चहा पिण्याची खूप सवय असते आणि चहा 7-8 वेळा पिणारे जे लोक आहेत ना त्यांच्या बाबतीत काय असतं की त्याच्यातलं टॅनिन निकोटीन वगैरे हे जे पदार्थ आहेत ना हे कार्बोहायड्रेटचं डायजेशन करत नाहीत आणि त्यांना आम्लपित्त मागं लागतं, चिकट शौचालय व्हायला लागते, कोठा साफ झाल्याची भावना नसते आणि कृते अपि अकृत संज्ञता म्हणजे किती वेळा शौचालय गेलं तरी पुन्हा जावं अशी भावना उत्पन्न होते. हाच प्रकार जो आहे तो दारूमुळे उत्पन्न होतो. दारू जर खूप मोठ्या प्रमाणात ती आणि सतत पिली गेली तर यकृतावरती त्याचा वाईटपणा होतो. यकृतामध्ये फॅट जमा लागतं, नंतर त्याचं सिरॉसिस होतं आणि जलोदरासारखा मोठा आजार सुद्धा त्यातून उत्पन्न होऊ शकतो. तर ह्याच्याबरोबरीनं आणखी काही व्यसनं, सिगारेटचं व्यसन असतं, हेराईन ब्राईन शुगर सारखं व्यसन असतं, तर ह्या सगळ्या किंवा भांगेचं व्यसन असतं. या सगळ्याचा परिणाम जो आहे तो शरीरातल्या अंतःस्रावी ग्रंथीवरती आणि बहिःस्रावी ग्रंथीवरती सुद्धा येतो आणि त्यामुळे पचन जे आहे ते बिघडतं आणि मोठे आजार मागे लागतात. नाकीच. खरं तर आपलं पचन बिघडू नये म्हणून नेमकं पण काय करायचं असं हे जाणून घेतलं सरांकडनं. पण सर जाता जाता तुम्ही काय सांगाल? कोणत्याही व्यक्तीला पोटाचा आजार जर असेल तर तो घालवण्यासाठी जे प्रयत्न करायचे तेच प्रयत्न हे त्यांनी आजारी पडू नये म्हणून करायचे. तर पाणी उकळून घेतलं जायला पाहिजे, भूक लागल्यानंतर जेवायला पाहिजे, पहिलं जेवण पचल्यानंतर जेवलं जायला पाहिजे, माफक प्रमाणात व्यायाम व्हायला पाहिजे, पाणी जे आहे ते जेवताना थोडं थोडं आणि तोंडाला भांडलवून पिलं जायला पाहिजे आणि ज्या वेळेला आपलं कोठा साफ होत नाही असं वाटतंय किंवा कोणता आजार येतो त्यावेळेला जवळच्या वैद्याचा सल्ला घेतला पाहिजे. नक्कीच. जसं तुम्ही म्हणालात की पाणी गरम केलं पाहिजे किंवा ओठाला लावून पेला लावून आपण प्यायलं पाहिजे तर ह्या मागचं कारण कसं होतं? गटागटा उभ्यानी आणि वरनं जर पाणी प्यायलं गेलं तर एअर कॉलम जो आहे तो पोटामध्ये दाबला जातो, पोटात गॅसेस उत्पन्न होतात, पाण्यामध्ये लाळ मिसळत नाही. लोक हो तुम्ही लक्षात घ्या, पाण्याचंही पचन व्हावं लागतं. बाहेरचं पाणी म्हणजे तुमच्या शरीरातलं पाणी नाहीये आणि किती पाणी पिलं तर ते फिल्टर बाहेर पडून गेलं असं नसतं आणि त्यामुळे पाणी उकळून गार केलेलं असं प्यायला पाहिजे, तोंडाला भांडलून पिलं झालं पाहिजे. नक्कीच. पावसाळ्याचे दिवस आहेत तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून जर त्याच्यावरती काम केलं तर नक्कीच तुम्हाला ह्या पावसाच्या दिवसांमध्ये कुठलाही पोटांचा आजार मात्र उद्भवणार नाही. आज आपण इथे संपत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.